सुपला शॉट। जय शिवराय सर्वांना, मी प्रशांत गातकर, माय भूमी कोकण या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सरसेस स्वागत आहे। आता आलोय आम्ही आडी गावखडी मध्ये, गावखडी बीच वर आहेत। पाठीमागे तुम्ही बघू शकता बीच आहे। आत्ताच म्हणजे आडिवरे करून आलोय आम्ही, आडिवरे महाकाली मंदिर तिथून। तर पाठीमागे आपली सर्व मुलं आहेतच, सर्व मजा करायला आलेत। थोडं इकडे मजा करायचे, सनसेट पॉईंट बघायचं आहे। तोपर्यंत आम्ही ते थांबणार होतं, पाण्यात जायचं की नाही तो विचार चालू आहे। कारण कॉलेज की मोठा देवगड त्या साईडला एक हादसा झाला, 5 लोक गेली पाण्यात, आणि त्यामुळे आम्ही पण थोडासा विचार करतोय जायचं की नाही। सर्व आपले आहेत तिकडे मित्र मंडळी। आतिश कसं वाटतंय? मस्त मजेत, एकदम मजेत ना एकदम। सिद्ध्या काय बोलतो, कसं वाटतंय समोरचं सीन? भारी वाटतंय ना? हो भारी भारी। हा गावकडी बीच आहे, समोरच पूर्णगड किल्ला आहे। समोर जो दिसतोय ना, हा पूर्णगड किल्ला आहे, एकदम धुरकट दिसतंय। आणि हा गावकडी बीच, सर्व आपली आपली फोटो विटो काढण्याच्या याच्यामध्ये आहेत। थोडंच चाललोय आता मी पण पाण्यामध्ये, जास्त इकडे क्राऊड गर्दी नसते, गर्दी खूप कमी असते। पाऊस मार्गे आडवरे जैतापूर करणारे लोक ज्या ह्या रस्त्याने येतात तेच इकडं येत असतात, नाहीतर एवढी गर्दी नसते इकडे। थोडे मे महिना शिमगा होळी त्या टायमाला जरा लोक असतात इकडे, नाहीतर एवढी गर्दी नसते। रत्नागिरी भाटे बीच आरे वारे इकडेच जास्त गर्दी असते। ह्या बीचवर येण्यासाठी तुम्ही रत्नागिरीतून 10-12 किलोमीटर पावस मार्गे येऊ शकता। आडी गावखडी बीच म्हणून आहे हा, तिथे तुम्ही जवळच एकदम रस्त्याला लागूनच बीच आहे। इथूनच जवळ एक पूर्णगड किल्ला आहे, पावसवरून खाली उतरल्यानंतर तुम्हाला पूर्णगड किल्ला आहे, तिथेही तुम्ही जाऊ शकता भेट देण्यासाठी। सुंदर एकदम बीच आहे इकडचा, काय जास्त कचरा वगैरे किंवा घाण असं काहीच नाही आहे, पूर्ण स्वच्छ बीच आहे। कारण लोकच कमी येत आहेत इकडे, त्यामुळे स्वच्छ जास्त आहे। जेवढी इकडे लोक येतील तेवढी घाण जास्त होईल। हा समोरचा नजरान आहे, समोर सर्व झाड आहेत। खूप मी पण इकडे खूप वर्षानंतर आलो, कारण मी शाळेत जेव्हा 7वीला होतो गावी मराठी शाळेत तेव्हा आलो होतो, त्याच्यानंतर तर आता पहिल्यांदा आलो आहे। मी जवळजवळ 16-17 वर्षानंतर आलो इकडे, आणि तेव्हा एवढे क्रेज बीचचं क्रेज नव्हतं, एवढं कमी म्हणजे आवड। हां समुद्रकिनारा आहे जायचं एवढंच, पण आत्ता जी आवड आहे ती तेव्हा नव्हती, कारण माहितीच नव्हतं। इथूनच पुढे एक कशाळी गाव आहे, छोटंसं गाव आहे। त्या गावात सूर्यनारायणचं मंदिर आहे, महाराष्ट्रातील एकमेव सूर्यनारायणचं मंदिर आहे। तिथेही तुम्ही जाऊन भेट देऊ शकता, एक सुंदर असं पेशवेकालीन मंदिर। भावांचं इकडं फोटोशूट चाललं आहे, रितेश भावाचं फोटोशूट आहे, आणि कॅमेरामॅन आहे इकडे सागर नवळे। सागर नवळे पहिली गेम रितेश केली आहे, फिल्डिंग केली आहे अभिषेक शर्मा लॉंग ऑन पे। आले
पानी बाजून पानी उडो बाजून पानी उडो इथे रोहित भाई आपल्या आयटमचं नाव काढतोय आता नेमकं कोण पण भाईने नाव पुजलंय मी आलोच्या नंतर लोक सर्व बघतो ए बरं का आलं तू आला का पण नवरदेव तिकडे पळतोय का नको चालू आहे एकदम फुल एन्जॉय करतोय आम्ही मजा आली आता आम्ही इथे दोघंच फोटो काढायला गेलो होतो आतिश आहे माझ्याबरोबर हा आतिश मजा आली ना जबरदस्त मस्त मजा आली बाकीचे तिकडे सहा जण तिकडे आहेत रितेश मी तसे मजा करतात ते पण तिकडे फोटो चालू आहे फोटोशूटच चालू आल्यापासून पाण्यात काही जास्त गेलो नाही पण मजा येते फायनली आता मी बीचवरून निघालोय सर्वांनी खूप मजा धमाल मस्ती केली तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला जय शिवराय सर्वांना